मोजे वडगाव तालुका हातकणंगले येथील सचिन रामचंद्र कुलकर्णी या एक्केचाळीस वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सकाळी आठ वाजता चावीच्या पिण्याच्या पाणी आले म्हणून सचिन लवकर उठून चावी कनेक्शन या विद्युत मोटर जोडत होता जोडत असताना विजेचा शॉक इतक्या प्रचंड क्षमतेने बसला की सचिन काही सेकंदात कपाळावर का व तेथेच साधारण दहा पंधरा मिनिट पडून राहिला गल्लीतील सर्वजण पाणी भरण्यात व्यस्त होते सचिन दहा मिनिट झाली तरी अजून का घरात येत नाही म्हणून सचिनची आई अंगणात बाहेर आली पाहता तर सचिन पाण्याची चावीजवळ निपचिप पडून होता आईने अंगणातच आरडाओरडा चालू केला माझ्या सचिनला काय झालं बघा म्हणून ओरड लागली लगे लागलेच शेजारली लोक जमे झाले त्यातील काहींनी सप्लाय चालू असलेल्या विजेची पिन उपसली पाहता तर सचिन निपचूप होता याबाबत शिरोली पोलिसांनी कळवले त्यांना येऊन घटनास्थळी भेट दिली पण प्रत्य प्रयत्न सोडायचा नाही म्हणून शेजारील लोकांनी चार चकी गाडीतून सचिनला कोल्हापूर येथील सी पी आर हॉस्पिटलला घेऊन गेले पण तेथे गेल्यावर डॉक्टरने त्याला मयत झाल्याचे घोषित केले सचिनचा तास खूप सचिन तसा खूप कष्टाळू लाजाळू धार्मिक पण हुशार होता आईवडिलांचा मोठा आधार होता आई वडील वयक वयस्कर असल्याने घरातील धुनी भांडीपासून बरेच तो काम करायचा असा हा सचिन आज आपल्या आईवडिलांच्या शेवटचा निरोप घेऊन या जगातून नाहीसा झाला त्याच्या पश्चात पत्नी तीन वर्षाचा मुलगा विवाहित बहीण आई वडील असा परिवार आहे त्याच्या जाण्याने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे यापूर्वी देखील अशा प्रकारच्याच घटना घडल्या असून दोन हजार सात साली एकोणीस वर्षीय महिला दोन हजार अकरामध्ये चोवीस वर्षीय महिला दोन हजार सोळामध्ये सोळा वर्षाचा मुलगा व आता सचिन अशा प्रकारे दर चार पाच वर्षाने घटना घडत आहेत यासाठी काही मार्ग निघतो का पाहणे गरजेचे असून त्यामुळे माणसाचा जीव वाचू शकतो अशा घटना वारंवार होणार नाही त्यासाठी गावकरी मंडळी यांनी कोणत्या तरी एका निर्णयावर येणे आवश्यक आहे व एखाद्या कुटुंबाचे होणारे नुकसान टाळता येतो का पाहणे गरजेचे आहे रक्षा विसर्जन उद्या गुरुवारी दिनांक अकरा रोजी सकाळी नऊ वाजता आहे